पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट. झपाट्याने विकसित होत असलेल्या उल्वेनोडच्या सेक्टर 3 मधील मोरावे गावात स्थानिक प्रकल्पग्रस्त रिक्षा चालक मालक संघटनेचा रिक्षा थांबा सुरू करण्यात आलाय. या रिक्षा थांब्याचे उद्घाटन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते मंगळवारी करण्यात आले. आपल्या दैनंदिन गरजा भागविणे तसेच रोजगारासाठी हक्काचा उद्योग म्हणून रिक्षा चालक मालक यांच्याकडे बघितले जाते असे मत यावेळी लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी व्यक्त केले. उल्वेतील मोरावे गावामध्ये स्थानिक प्रकल्पग्रस्त रिक्षा चालक मालक संघटनेचा रिक्षा थांबा सुरू करण्यात आलाय. या रिक्षा थांब्याचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या रिक्षा थांब्याच्या उद्घाटनावेळी भाजपचे उल्वानोड 2 अध्यक्ष विजय खरत, उल्वानोड 1 अध्यक्ष मदन पाटील, मच्छीमार संघटनेचे अध्यक्ष उत्तम कोळी, सेक्टर 19 अध्यक्ष कैलास गोंधळी, वितेश म्हात्रे, शंकर पाटील यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. येथे सुरू करण्यात आलेल्या रिक्षा थांब्यामुळे स्थानिक प्रकल्पग्रस्तांना रोजगार उपलब्ध होणार आहे. स्थानिकांची रोजगारासाठी सुरू केलेल्या उपक्रमाचे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी आपल्या मनोगतात कौतुक केले. सर्वजण काय झाली व्यापारामध्ये मोठ्या प्रमाणात जातील, मोठमोठे कॉन्ट्रॅक्टर होतील किंवा मोठमोठे उद्योजक बनतील अशा भावना आहे. 10-20% 25% लोक फार पडतं तर मोठ्या प्रमाणात उद्योग करत असतात, पण बऱ्याचशा प्रमाणाच्या दृष्टीनं रोजची रोजीरोटी फार महत्त्वाची आहे. छोट्या प्रमाणात कुटुंब आहे, मुलं बाळ आहे, त्यांचं शिक्षण आहे, त्या सगळ्या गोष्टी चालवण्याकरता आज हक्काचा उद्योग म्हणून आपल्या वर्गामध्ये रिक्षा चालक मालक यांच्याकडे बघितलं जातं. सादर आहे स्टाइलिश ऑफिस वेअर. एक वर्षाच्या गॅरंटी सह टायझर, शर्ट्स, ट्राउजर्स, जीन्स, टी शर्ट्स, टायझर.